मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कर्नाटक सीमावादावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वार पलटवार सुरू झाले. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नव्हे तर नेताही नाही अशी अवस्था आहे. सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बरं बोलत नाहीत असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. आज शिंदेंना त्यांनी हा प्रश्न केलेला आहे. तर महाराष्ट्राची 1 इंच जागाही कर्नाटकात जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. केंद्रामध्ये कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे, म्हणजे हा प्रश्न सोडवायला आत्तासारखी परिस्थिती कदाचित पुन्हा निर्माण होईल असं नाही. कारण एका पक्षाचं सरकार तिन्हीकडे असल्यानंतर इथल्याही सरकारचे नेते तेच आहेत, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांचाही नेता तेच असल्यानंतरही जोरात बोलतात. पण महाराष्ट्राला जणू मुख्यमंत्रीच नाही, महाराष्ट्राला जणू कोणी नेताच उरलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही नेता दिल्लीत आपले माननीय मोदी आहेत, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे सुद्धा तेच आहेत. मग ते जर बोलतात तर हे का नाही बोलत की नळ पाणी पुरवठा योजना युद्ध पातळीवर राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचबरोबर म्हैसाळ योजना जी आहे त्याचं विस्तारीकरण जे आहे ते देखील आम्ही युद्ध पातळीवर घेतलं आहे. त्याचं कॅबिनेट निर्णय आम्ही घेतो आहे आणि त्याचबरोबर जानेवारीमध्ये त्याचं टेंडर निघणार आहे. त्यामुळे या गावांमध्ये जे काय अडचणी ज्या आहेत आणि बरं हे जे आता आम्हाला तर 4-5 महिनेच झालेत, हा विषय किती जुना आहे, परंतु आम्ही कुणावरही त्याचा आरोप करणार नाही. परंतु या भागातली गावं जी आहेत एकही गाव कर्नाटकामध्ये जाणार नाही, ती जबाबदारी आमची आहे. 1 इंचही जमीन कर्नाटकात जाणार नाही ही जबाबदारी देखील आमची आहे. हा ही कमिटमेंट आमची आहे.